बहुचर्चित राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या रविवारी 16 जूनला होणार असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. तरीही अनिश्चितता कायम आहे. शिवसेनेतील धुसफूस आणि आयारामांना मंत्री केल्यास विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपातील निष्ठावंतांमध्ये नाराजी पसरवण्याच्या शक्यतेनं मंत्रिमंडळ विस्तार सातत्यानं लांबणीवर पडत आहे. राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरू होणार असून त्यापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर केलंय. यासाठी 12, 14, 15 आणि 16 जूनचे मुहूर्त भाजप नेते देत होते. विस्तारात काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेले जयदत्त क्षीरसागर यांच्यासह अनेक नेत्यांना विस्तारात संधी दिली जाईल असं भाजप नेते 2 आठवड्यांपासून सांगत आहेत. दुसरीकडे जयदत्त क्षीरसागर यांनाही मंत्री करायला शिवसेना नेत्यांचा विरोध असल्याचं समजतंय. एकनाथ शिंदे सोडल्यास शिवसेनेचे अन्य कॅबिनेट मंत्री विधान परिषदेचे सदस्य असल्यानं शिवसेनेत सुरुवातीपासूनच धुसफूस आहे. फडणवीस नीती आयोगाच्या बैठकीसाठी नवी दिल्ली इथं जाणार आहेत. ते पक्षाध्यक्ष अमित शहा, नितीन गडकरी यांची भेट घेणार आहेत. पक्ष श्रेष्ठींनी हिरवा कंदील दाखवला तरच रविवारी राज्य अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता आहे. रविवारी शपथविधीनंतर नवनिर्वाचित मंत्रिमंडळ बैठकीत सहभागी होऊ शकतात. उद्धव ठाकरे यांना पत्रकारांनी विचारलं असता विस्ताराची तारीख सांगायला माझ्याकडे पंचांग आणखी आलेलं नाही अशा शब्दात त्यांनी आपले विचार व्यक्त केले.